नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरला आपण एनर्जी ऑफ यंत ऑर्बिट हे जे आपण एक्सप्रेशन मागच्या लेक्चरला प्रूव्ह केलंय त्याच्यावरचे न्यूमरिकल बघणार आहे ठीक आहे मग आता त्यासाठी लागणारे जे फॉर्म्युले ते फॉर्म्युले पहिल्यांदा आपण बघून घेऊयात फॉर्म्युले कोणते आहेत बघा तर आपण जे एक्सप्रेशन प्रूव्ह केलेलं आहे मागच्या लेक्चरला तर ते आहे एन इक्वल टू मायनस झेड ई रेस टू फोर ई एट इफ्स नॉट स्क्वेअर एस स्क्वेअर हे एक्सप्रेशन आहे ते याच्यावरून आपण रिलेशन एक तयार केलेलं किंवा इथला कॉन्स्टंट रिमूव्ह केल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते आपल्याला ती व्हॅल्यू कोणती आहे मायनस थर्टीन पॉईंट सिक्स ठीक आहे आणि यन स्क्वेअर म्हणजे तो चेंज होणारी व्हॅल्यू आहे प्रिन्सिपल कॉन्टम नंबर बनणार जर ह्या दोघांमधलं जर आपण रिलेशन घेतलं ई एन प्रपोशनल टू ई एन स्क्वेअर वन अपॉन एन स्क्वेअर तर तिथं फॉर्म्युला तयार होतो ई एन वन अपॉन ई एन टू इक्वल टू एन टू अपन एन वन ब्रॅकेटचा स्क्वेअर क्लिअर इथपर्यंत त्यानंतर जर आपण एक्सप्रेशनमध्ये बघितलं तुम्ही फॉर्म्युले कम्पेअर केलं तर लक्षात आहे की जर टोटल एनर्जी आपण काय मानली मायनस एक्स आहे म्हणली किंवा ह्या सगळ्यांना आपण काय म्हणलं मायनस एक्स म्हणलं तर मायनस एक्स असेल टोटल एनर्जी तर कायनेटिक एनर्जी काय येणार सांगा प्लस एक्स कारण तीच असते पण पॉझिटिव्ह असते पोटेन्शियल एनर्जी काय सांगा मायनस टू एक्स बायंडिंग एनर्जी प्लस एक्स याचा अर्थ कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी कशी असते सांगा सेम असते हे लक्षात आले त्याचबरोबर हा एक पाचवा फॉर्म्युला आहे काय सांगा आयोनायझेशन एनर्जी आता हा फॉर्म्युला काय सांगतो बघा समजून की आयोनायझेशन एनर्जी म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो हा न्यूक्लियस आहे त्याच्याभोवती हा इलेक्ट्रॉन काय करतोय रिवॉल्व्ह करतोय तर ह्या इलेक्ट्रॉनला जर आपल्याला इन्फानाइट डिस्टन्सवरती सेपरेट करायचंय लांब न्यायचंय तर त्याला ज्या इन्फानाइट ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे त्या ऑर्बिटची एनर्जी द्यावी लागणार आहे बरोबर आहे का म्हणजे इथं काय करणार आपण की एनर्जी ऑफ इन्फानाइट ऑर्बिट मधून मायनस एनर्जी ऑफ यंत ऑर्बिट की ज्या ऑर्बिटमध्ये हा इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जी इन्फानेट ऑर्बिट मधल्या एनर्जी मधून आपण काय करणार आहे मायनस करणार आहे आणि ही जी ह्या दोघांमधला जो एनर्जी डिफरन्स आहे तेवढी एनर्जी आपल्याला द्यावी लागेल ह्या इलेक्ट्रॉनला ह्या न्यूक्लियस पासून रिमूव्ह करण्यासाठी आणि त्यालाच आपण काय म्हणतो आयोनायझेशन एनर्जी म्हणतो ठीक आहे मग सरळ सरळ इथं फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ई इन्फिनिटी मायनस इयन आता या ठिकाणी अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची एनर्जी एनर्जीची व्हॅल्यू असते झिरो ई इन्फिनिटीची व्हॅल्यू नेहमी किती घ्यायची आपल्याला झिरो घ्यायचे मग फॉर्म्युल्यामध्ये आपण ई इन्फिनिटीची व्हॅल्यू काय घेणार आहे झिरो घेणार आहे आणि ई एनची व्हॅल्यू त्यांनी दिली असेल तर डायरेक्ट पुट करा नसेल दिली तर फाइंड करा आणि मग पुट करा ठीक आहे मग तो पण आपल्याचं पण आपण एक एक्झाम्पल बघणार आहे त्याचबरोबर शेवटचा फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटम आता सेकंड पॉस्टुलेट आपलं झालंय ठीक आहे सेकंड पॉस्टिलेट प्रमाणात अँग्युलर मोमेंटम इक्वल टू आपण काय म्हणतो एन एच अपॉन टू पाय एन एच अपॉन टू पाय याचा पण आपल्याला काय करायचा वापर करायचा कि वा आहे किंवा न्युम्रिकल आहे याच्यावरती ठीक आहे मग आता दोन न्युम्रिकल आहेत बोर्डला आलेली तीन वेळा बोर्डला आले ते एक्झाम्पल्स आणि अतिशय सोपी एक्झाम्पल्स आहेत काही अवघड नाही काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा पहिले न्युम्रिकल हे काय सांगितलंय मार्च दोन हजार आठला आलेलं आहे फाइंड द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड बोर ऑर्बिट म्हणजे एनर्जी आपल्याला सेकंड बोर ऑर्बिटमध्ये काढायची आहे म्हणजे ई टू काढायचा आपल्याला ठीक आहे आणि काय सांगितलंय ऑफ हायड्रोजन ऍटम एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट बोर ऑर्बिट त्यांनी दिले गिवन म्हणजे त्यांनी ई वन दिलंय मायनस थर्टीन पॉइंट सिक्स क्लिअर इथपर्यंत ठीक आहे आता ज्या वेळेस तुम्हाला ई टू काढायचं आहे ई वन माहीत नाही एन आता ई वन आहे म्हणजे एन एन इक्वल टू ह्याचं काय असणार आहे सांगा वन असणार आहे ठीक आहे हे लक्षात आलं याच्यासाठी एनची व्हॅल्यू टू याच्यासाठी एनची व्हॅल्यू काय असणार आहे वन असणार आहे मग आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा तर हा फॉर्म्युला युज करायचा इथला ई एन वन अपॉन ई एन टू इक्वल टू यन टू अपॉन एन वन ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे मग आपण तो फॉर्म्युला पुट करूयात वी नो दॅट एनर्जी ऑफ वी नो दॅट काय आपल्याला माहिती आहे रे एनर्जी ऑफ सेकंड बोर ऑर्बिट अपॉन एनर्जी ऑफ फर्स्ट बोर ऑर्बिट असा असेल तर यन वन अपॉन एन टू ब्रॅकेटचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे त्याला आपण एन वन म्हणूयात ह्याला आपण काय म्हणूयात एन टू म्हणूयात ठीक आहे मग आता इथं काय होणार सांगतोय का है ई टू इक्वल टू येन वनची जर व्हॅल्यू वनच आहे एन टू किती येणार आहे एन टू ची व्हॅल्यू इथं टू येणार आहे ब्रॅकेटचा काय होणार स्क्वेअर इन टू इ वन इकडं आण आणि इ वन किती मायनस थर्टीन पॉईंट सिक्स म्हणजे मायनस थर्टीन पॉईंट सिक्स कारण वनचा स्क्वेअर वन येणार आहे अपॉन टू चा स्क्वेअर किती येणार फोर आणि तुम्ही ज्यावेळेस हे डिवाइड कराल त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या ऑर्बिटमधली एनर्जी मिळेल ठीक आहे मग ती एनर्जी किती येते सांगा मायनस थ्री पॉईंट फोर इलेक्ट्रॉन वोल्ट आता ही जी एनर्जी ही एनर्जी पाठ पण करावी लागते तुम्हाला कशासाठी जर आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे तर एनर्जी लेवल डायग्रॅम आहे ठीक आहे ती पण डायग्रॅम तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाते मग त्या एनर्जी लेवल मध्ये पाच सिरीज आहे त्या पाच सिरीजच्या पाच एनर्जीज तुम्हाला फाईन कराव्या लागतात त्यातली ही दुसरी जी काय लाईन असणार आहे दुसरी सिरीज आहे त्याची ही व्हॅल्यू आहे मायनस थ्री पॉईंट फोर इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही ऑर्बिटमधली एनर्जी काय करू शकता फाइंड करू शकता फक्त तुम्हाला बेसिक ऑर्बिटची एनर्जी माहिती पाहिजे आणि पहिल्या ऑर्बिटची एनर्जी किती असते नेहमी मायनस थर्टीन पॉईंट सिक्स असते या फिक्स व्हॅल्यू आहेत हे डोक्यात ठेवा म्हणजे पहिला पार्ट तुमच्या लक्षात आलाय ठीक आहे आता दुसरा पार्ट दुसरं न्युमरिकल बघूया दुसरं न्युमरिकल काय सांगताय तर फाइंड द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रॉन वोल्ट ठीक आहे म्हणजे जे काय आहे ते इलेक्ट्रॉन वोल्टमध्येच आहे इन द थर्ड बोर ऑर्बिट म्हणजे काय काढायचं आहे रियन बरोबर अ त्यांनी एन थ्री दिले थ्री ठीक आहे तुम्हाला ई थ्री विचारलंय क्वेश्चन मार्क ऑफ हायड्रोजन आयटम ठीक आहे आता एवढंच दिलंय त्यांनी बाकी काय इन दिलंय रे नाही हा प्रश्न मार्च दोन हजार तेरा आणि मार्च दोन हजार वीस ला विचारलाय सेम क्वेश्चन विचारलाय तर बेसिक ज्यावेळेस हे तर देत काय नाही त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं की एन वन हा वन घ्यायचा आणि E वन हा मायनस थर्टीन पॉईंट सिक्स घ्यायचाच इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये जर दिलं नसेल तर कारण ही बेसिक आहे स्टँडर्ड आहे की बेसची व्हॅल्यू घ्यायची ठीक आहे मग आता तुम्ही इ वन तुम्हाला माहिती आहे जे आपल्याला ऑलरेडी बेसिकचा पार्ट होता थ्री तुम्हाला काढायचं आहे सेम फॉर्म्युला वी नो दॅट वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला तर ई थ्री अपॉन ई वन इक्वल टू येन वन अपॉन एन थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर मग ई थ्री बरोबर काय येणार सांगा रे ई थ्री बरोबर माझ्या माहितीप्रमाणे वन अपॉन थ्रीचा स्क्वेअर इन्टू मायनस थर्टीन पॉईंट सिक्स ठीक आहे म्हणजे काय येणार सांगा मायनस थर्टीन पॉईंट सिक्स अपॉन नाईन ई थ्री बरोबर आलं ठीक आहे आता याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि ते तर कॅल्क्युलेशन कशात येणार आहे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये येणार आहे जर तुम्ही आन्सर बघाल तर ते येणार आहे मायनस वन पॉईंट फायू वन मायनस वन पॉईंट फायू वन हे कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल आणि हे कशात असणार आहे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये कारण काय त्याचं इ वनचीच व्हॅल्यू घेताना आपण इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये घेतले हे कळालंय ठीक आहे मग एक काम करायचं हे व्यवस्थित लिहून घ्या अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत अवघड नाहीत तुम्हाला न्यूमेरिकल फॉर्म्युले इम्प्लिमेंटेशन लक्षात आलं असेल अजून दोन क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे की जे आयोनायझेशन एनथरपीवर आहेत अँग्युलर मोमेंटमवरती आहेत हे दोन घेऊयात क्वेश्चन्स बाकी पॅटर्न जो काय आहे या टाइपच्या क्वेश्चनचा तो सेम आहे मग तुम्ही हे न्युमेरिकल्सला मी तुम्हाला होमवर्कला पण एक्झाम्पल देणार आहे ती पण एक्झाम्पल सोडवा ठीक आहे मग एक काम करा थ, थ, हे व्यवस्थित लिहून घ्या आता आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय सांगितलंय द एनर्जी ऑफ एक्सायटेड हायड्रोजन ऍटम इज म्हणजे ही एनर्जी दिली आहे त्यांनी फाइंड अँग्युलर मुमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन आता अँग्युलर मुमेंटमचा फॉर्म्युला काय असतो बघा पहिल्यांदा अँग्युलर मोमेंटम बरोबर आपण काय म्हटलंय एन एच अपॉन टू पार अँग्युलर मोमेंटम कधी फाइंड करता येईल तर समजून घ्या यच कॉन्स्टंट आहे पाय कॉन्स्टंट आहे टू कॉन्स्टंट आहे मग अँग्युलर मोमेंट आपल्याला यन माहीत असं जर फाइंड करता येईल यन म्हणजे काय प्रिन्सिपल कॉन्ट नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये रिवॉल्व्ह करतोय मग हे जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या ऑर्बिटची एनर्जी त्यांनी दिली आहे का आपल्याला दिले काय एनर्जी दिले तर मायनस झिरो पॉईंट एट फाय इलेक्ट्रॉन वोल्ट पण ती कोणतं ऑर्बिट आहे माहिती आहे का नाही मग यन पहिल्यांदा फाइंड करावं लागल नंतर येनचा वापर करून मग आपण हा फॉर्म्युला कुठला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला फाइंड करणार एन कसा फाइंड करायचा समजून बघा त्यासाठी आपण हा वापरणार आहे फॉर्म्युला जर तुम्हाला यन फाइंड करायचा असेल किंवा एनर्जी फाइंड करायची असेल ऑर्बिट मधली तर हा फॉर्म्युला वापरायचा ठीक आहे कसं काय करायचं बघा तर इथे गिवन डाटा आपल्याला हा दिलेला आहे त्यांनी एक दिलेले आहे एनर्जी ऑफ एन ऑर्बिट माहित नाही आपल्याला मायनस झिरो पॉईंट एट फाईव्ह इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणूयात आपण ठीक आहे ओके आता याच्या पुढे काय करणार बघा समजून घ्या आपण फॉर्म्युला लिहूयात वी नो दॅट ई एन इक्वल टू मायनस थर्टीन पॉइंट सिक्स अपॉन एन स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ठीक आहे मग आपण काय करणार इ एन आपल्याला फाइंड करायचं आहे ई एन आपल्याला दिलंय एन स्क्वेअर पलीकडे घ्या एन स्क्वेअर इक्वल टू मायनस थर्टीन पॉईंट सिक्स अपॉन ई एन किती मायनस झिरो पॉईंट एट फाईव्ह मायनसला मायनस काय झालं कॅन्सल आता जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन कराल हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल याचा अन्सर येते सिक्सटीन म्हणजे एन इक्वल टू किती आलं सिक्सटीन आलं हे कॅल्क्युलेशन करायला कदाचित लॉकटेबल टेबलची गरज लागेल ठीक आहे किंवा डिवायडेशन करून जमतंय का बघा मै यांची व्हॅल्यू इथं किती येणार सांगा तर दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढावं लागेल स्क्वेअर रूट काढला असता सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट किती आहे रे फोर म्हणजे जो इलेक्ट्रॉन आहे जी एनर्जी आपल्याला दिली आहे ती एनर्जी ही फोर्थ ऑर्बिट मधली कुठली आहे फोर्थ ऑर्बिट ठीक आहे आता जर तुम्हाला यन बरोबर मा मा फोर माहीत असेल तर आपण काय करू शकतो अँग्युलर मुमेंटम फाइंड करू शकतो अँग्युलर मुमेंटम अँग्युलर मुमेंटम काय येणार सांगा यन यच अपॉन टू पाय क्लिअर आहे मग यन यन किती आहे सांगा फोर यच एच व्हॅल्यू तिथली बघा सिक्स पॉईंट सिक्स थ्री इन टू टेन रेड टू मायनस थर्टी फोर अपॉन टू इन्टू पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट वन फोर टू हे सगळं कॅल्क्युलेशन केलं असतं तुम्हाला काय मिळेल अँग्युलर मुवमेंटम मिळेल आता ह्याच्यासाठी तुम्हाला लॉकटेबलचा वापर करावा लागेल ठीक आहे कदाचित करावं लागेल कदाचित ला ठीक आहे हे याला डिवाइड करा हे याला डिवाईड करता येऊ शकते काय प्रॉब्लेम नाही ह्याचा अँसर मी सांगतो तुम्हाला फोर पॉईंट टू टू इंटू टेन रेस टू मायनस थर्टी फोर जुल सेकंद करेक्ट आहे हे झालं अँग्युलर मोमेंटम हे समजून घ्या अँग्युलर मुवमेंटम झालंय जूल सेकंद पर खाली काय येणार आहे युनिट ह्याचं बघा याच्या अपॉन अँग्युलर मोमेंटम जुल सेकंद तर याचं युनिट आहे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंद काय युनिट आहे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंद ठीक आहे म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या हा भाग कसा आपण सोडवला येतो अँग्युलर मोमेंटम फाईंड करण्यासाठी तुम्हाला एनची व्हॅल्यू पाहिजे सगळ्यात महत्वाचा एन कसा फाइंड केला आपण ई एनच्या फॉर्म्युलानं मग हे फॉर्म्युलांचे रिलेशन तुमच्या लक्षात असतील तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी लक्षात येतील ठीक आहे एक काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या आता आता नेक्स नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलं आहे अँड इलेक्ट्रॉन इज ऑर्बिटिंग इन फिफ्थ बोर ऑर्बिट कॅल्क्युलेट आयोनायजेशन एनर्जी फॉर दिस ॲटम इफ द ग्राउंड स्टेट इज ग्राउंड स्टेट म्हणजे ई वनची व्हॅल्यू आहे मार्च दोन हजार पंधराला प्रश्न आला हा ठीक आहे आता तुम्हाला विचारलं काय आयोनायझेशन एनर्जीचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा इथं ठीक आहे आणि तुम्हाला मी सांगितलं त्यांनी एनर्जी दिली ग्राउंड स्टेटची एनर्जी जर किती असेल सांगा मायनस थर्टीन पॉईंट सिक्स असेल तर, तर इलेक्ट्रॉन इज ऑर्बिटिंग इन फिफ्थ बोर ऑर्बिट तर पाचव्या बोर ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉनची एनर्जी आपल्याला काढणं गरजेचे आणि त्यानंतर मग आयोनायझेशन एनर्जी आपल्याला फाइंड करायची ठीक आहे मग पहिल्यांदा आपल्याला फाइंड काय करावं लागेल फिफ्थ बोर ऑर्बिट मधली जी काय एनर्जी आहे का ती फाइंड करावी लागेल आणि नंतर मग आपण फॉर्म्युला वापरताना असा वापरणार आयोनायझेशनचा की ई इन्फिनिटी मायनस ई फाईव्ह की पाचव्या ऑर्बिटमध्ये पाचव्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनला जर तुम्हाला काय करायचं असेल रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला किती एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल कळलं मग त्यासाठी त्यांनी ई ची व्हॅल्यू दिलेली नाहीये मग त्यासाठी ती फाईंड करावी लागेल मग ई साठी त्यांनी कोणाची व्हॅल्यू दिले तर ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू दिले म्हणजे ई वनची व्हॅल्यू दिले ती किती आहे मायनस थर्टीन पॉईंट सिक्स इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ठीक आहे मग आता जो गिव्हन डाटा आपल्याला माहिती आहे तो लिहून घेऊयात ई वन इक्वल टू मायनस थर्टीन पॉईंट सिक्स इलेक्ट्रॉन वोल्ट करेक्ट इथपर्यंत आता याच्या पुढे आपण काय करणार तर याच्या पुढे आपण फॉर्म्युला लिहूयात कुठला फॉर्म्युला लिहिणार आपण ई वन ई एन वन आपण ई एन टू इक्वल टू एन टू आपण एन वन ब्रॅकेटचा स्क्वेअर सेम तसंच वी नो दॅट आता बघा आपल्याला माहिती एन वन इक्वल टू वन आहे ठीक आहे त्यानंतर आपण असं म्हणूयात ई फाईव्ह क्वेश्चन मार्क त्यानंतर इथं एन इक्वल टू एन फाईव्ह बरोबर किती येणारे फायव्ह येणार आहे ठीक आहे या पद्धतीने आपण लिहूयात मग आता वी नो दॅट ई फाईव्ह अपॉन ई वन इक्वल टू एन वन अपॉन एन फाईव्ह ब्रॅकेट चा स्क्वेअर करेक्ट मग इथं काय होणार सांगा ई फाईव्हची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला पहिल्यांदा मग एन वनची व्हॅल्यू वन एन फाईव्हची व्हॅल्यू फाईव्ह ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ई वनची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे आपल्याला मायनस थर्टीन पॉईंट सिक्स म्हणजे वन अपॉन्ट ट्वेंटी फाईव्ह इंटू मायनस थर्टीन पॉईंट सिक्स येणार आहे आणि जर तुम्हाला ई फाईव्हची व्हॅल्यू पाहिजे असेल तर ट्वेंटी फाईव्ह ना थर्टीन पॉईंट सिक्सला तुम्हाला डिवाईड करावं लागेल ऍन्सर निगेटिव्हमध्ये येईल मग हे जे ॲन्सर येते ते मायनस झिरो पॉइंट फायू फोर फोर इलेक्ट्रॉन वोल्ट येत आहे ठीक येत आहे झिरो पॉईंट फोर फायू फोर फोर इलेक्ट्रॉन वोल्ट ठीक आहे हे झालं पाचव्या ऑर्बिटमधली एनर्जी फिफ्थ ऑर्बिटमधली एनर्जी ठीक आहे आता तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी पाहिजे मग आता इथं आपण लिहिणार आयोनायझेशन एनर्जी काय फॉर्म्युला लिहिणार लिहिताना आपण अप टू इन्फिनिटीची एनर्जी म्हणजे एकदम टॉप मोस्ट वरची एनर्जी मायनस कितव्या ऑर्बिटमध्ये हा इलेक्ट्रॉन आहे फिफ्थ ऑर्बिटमध्ये त्यांच्यातला जो डिफरन्स आहे त्याला आयोनायझेशन एनर्जी म्हणतोय आपण मग ह्याची व्हॅल्यू नेहमी किती असते झिरो लक्षात ठेवा मधलं साईन कोणतं आहे मायनस आणि ई फायूची व्हॅल्यू मायनस झिरो पॉईंट फायू फोर फाय। फोर फाय। फाय। मग तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी मिळाली झिरो पॉईंट फायू फोर फाय। फोर फाय। 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 इलेक्ट्रॉन वोल्ट कारण ग्राउंड स्टेटची एनर्जी इलेक्ट्रॉन ओल्टमध्ये होती हे आपलं फायनल ॲन्सर असणार आहे या टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला सोडवायला देणार आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत हे फॉर्म्युलांचं जे काय कॅल्क्युलेशन आहे किंवा कुठला फॉर्म्युला कसा वापरतो आपण हे लक्षात आलं पाहिजे हे न्युम्रिका सोडवून झाले की तुम्ही न्युम्रिकाच्या अगोदरच फॉर्म्युले क्लिअर करा सगळ्यात महत्वाचा आणि ह्याची रिव्हिजन करा ठीक आहे मग आता हे एक व्यवस्थित लिहून घ्या यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात काय नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये त्यांनी असं सांगितलं कॅल्क्युलेट द चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन वेन इट जम्प्स फ्रॉम थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट इन हायड्रोजन आयटम विचारले काय चेंज इन अँग्युलर मुमेंटम समजून घ्या चेंज इन अँग्युलर मुमेंटम ठीक आहे मग आता अँग्युलर मुवमेंटमचा फॉर्म्युला काय आपण त्याला शॉर्टकटमध्ये एम म्हणूयात अँग्युलर मुवमेंटम त्याचा फॉर्म्युला आहे एन एच अपॉन टू पाय क्लिअर आहे ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलं की कॅल्क्युलेट द चेंज इन अँग्युलर मुमेंटम चेंज चेंजचा अर्थ असतो डिफरन्स डिफरन्स म्हणजे मायनस साईन येते सबस्ट्रॅक्शन करायचे असते मग थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट म्हणजे आपल्याला काय करायचं बघा अँग्युलर मोमेंटम इन थर्ड ऑर्बिट मायनस अँग्युलर मुमेंटम इन फर्स्ट ऑर्बिट हे फाइंड करायचंय आणि हा काय सांगा चेंज आहे कुणाचा अँग्युलर मोमेंटमचा हा कुणाचा चेंज आहे अँग्युलर मोमेंटमचा चेंज आहे क्लिअर इथपर्यंत काय शंका नाही ओके okay. आता हे जे थर्ड ऑर्बिट आणि फर्स्ट ऑर्बिट आहे त्या काय व्हॅल्यूज आहेत तर बघा थर्ड ऑर्बिटसाठी यांची व्हॅल्यू तीन असते आणि फर्स्ट ऑर्बिटसाठी यांची व्हॅल्यू वन असते क्लिअर आहे का मग जर तुम्ही फॉर्म्युला बघाल तर प्रमाणे काय येणार आहे यन यन म्हणजे इथं काय व्हॅल्यू येणार थ्री थर्ड ऑर्बिटची एच पॉईंट टू पाय तसाच मायनस इथं फर्स्ट ऑर्बिटसाठी यांची व्हॅल्यू वन एच पॉईंट टू पाय तसंच मग याच्यातून तुम्ही काय करणार आहे तर थ्री मायनस वन पुढं काय सांगा एच अपॉन टू पाय थ्री मायनस वन टू टू एच अपॉन टू पाय टू ला टू कॅन्सल शिल्लक राहिला एच अपॉन पाय एचची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे पायची व्हॅल्यू माहिती आहे व्हॅल्यू पुट करा आणि ह्याचं जे काय अन्सर आहे चेंज इन अँग्युलर मोमेंटम त्याचा अन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हे दोन्ही पण कॉन्स्टंट आहेत म्हणजे हे चेंज इन अँग्युलर मोमेंटमचा जो काय क्वेश्चन आहे तो कसा सोडवायचा हे तुमच्या लक्षात आले चेंज त्यासाठी हा सोडवून दिला मी कारण हा पार्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की चेंजचा अर्थ काय तो हे कशा व्हॅल्यू पुट करायचे ठीक आहे कारण इथं कुठं व्हॅल्यू दिल्या नाहीत फक्त थर्ड ऑर्बिट आणि फर्स्ट ऑर्बिट एवढंच दिलाय तर फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन जमलं पाहिजे याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवाल तुम्ही ठीक आहे त्यानंतर सहावा प्रश्न सहाव्या प्रश्नामध्ये काय करायचं बघा काय विचारलं त्यांनी एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड बोर ऑर्बिट इज म्हणजे थोडक्यात ई टू ची व्हॅल्यू दिली मायनस थ्री पॉईंट फोर इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे एन टू बरोबर टू येणार आहे ठीक आहे कॅल्क्युलेट इट्स कायनॅटिक एनर्जी अँड पोटॅन्शियल एनर्जी इन थर्ड ऑर्बिट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तिसऱ्या ऑर्बिटमधली एनर्जी फाइंड करावी लागेल आणि त्याच्यावरून तुम्ही कायनॅटिक आणि पोटॅन्शियल एनर्जी फाइंड करू शकता ठीक आहे मग बघा तिसऱ्या ऑर्बिटसाठी आपण काय करणार मग आपल्याला विचारले त्यांनी ई थ्री क्वेश्चन मार्क एन थ्री बरोबर किती येणार आहे थ्री आपण म्हणणार वी नो दॅट आपल्याला माहिती आहे आपल्याला काय माहिती आहे ई थ्री अपॉन ई टू इक्वल टू येन टू अपॉन स्क्वेअर म्हणजे म्हणजे इथपर्यंत कळालंय ठीक आहे आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर हे कॅल्क्युलेशन येते मायनस वन पॉईंट फायव्ह वन इलेक्ट्रॉन वोल्ट ई थ्री बरोबर मायनस वन पॉइंट फायू वन इलेक्ट्रॉन वोल्ट ही ई थ्री म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमधली टोटल एनर्जी झाली आणि आता टोटल एनर्जीचे रिलेशन्स आपल्याला इथं माहीत आहे की जर टोटल एनर्जी आपल्याकडं काय असेल मायनस वन पॉईंट फायू वन असेल म्हणजेच मायनस एक्स असेल तर कायनेटिक एनर्जी काय येते प्लस एक्स तेवढीच असते पण पॉझिटिव्ह असते मग आता आपण असं म्हणू शकतो कायनेटिक एनर्जी इन थर्ड ऑर्बिट इक्वल टू वन पॉइंट फाईव्ह वन इलेक्ट्रॉन वोल्ट पण ती कशी असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी जर तुम्हाला काढायची झाली पोटेन्शियल एनर्जी मी इथं काढतो ठीक आहे पोटॅन्शियल एनर्जी तर त्याचा फॉर्म्युला काय राहतं मायनस टू एक्स आहे काय मायनस टू एक्स म्हणजे थोडक्यात काय तर हे मायनस टू एक्सचा अर्थ लक्षात समजून घ्यायचा की इथलं मायनस आणि हे मायनस एकच आहे सगळ्यात महत्त्वाचं ठीक आहे म्हणजे इथं काय येणार बघा पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू टू टाइम्स ऑफ काय सांगा टोटल एनर्जी एक्स म्हणजे काय सांगा टोटल एनर्जी म्हणजे टू इंटू समजून घ्यायचा टू टू टोटल एनर्जी किती आपली मायनस वन पॉईंट फायव वन ठीक आहे म्हणजे इथं येणार आहे माझ्यामध्ये टू झिरो पॉईंट थ्री म्हणजे काय येणार सांगा मायनस थ्री पॉईंट झिरो टू इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी पोटेन्शियल एनर्जी येणार आहे हे क्लिअर आहे ठीक आहे म्हणजे ह्या दोन हे दोन जे काही क्वेश्चन्स होते ते जरा थोडेसे वेगळे होते वेगळे वाटले त्यासाठी तुम्हाला ते सोडवून दिलेत मी चेंज इनचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा त्यानंतर ह्याच्यावरचा एक क्वेश्चन आपला राहिलेला तो एक घेतला फॉर्म्युले फक्त व्यवस्थित पाठ करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला कुठंच काय ये प्रॉब्लेम येणार नाही मी एक काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या आता आता तुम्हाला मी होमवर्कला एक्झाम्पल देणार आहे होमवर्कला ही तीन एक्झाम्पल असतील आणि हे तिन्ही पण एक्झाम्पल जे टाईप मी घेतलेले आहेत म्हणजे सिमिलर एक्झाम्पल आहेत घेतलेल्यासारखे नंबर मात्र वेगळे आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सोडवा ह्याचे का जे काय अन्सर्स आहेत ते ॲन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ठीक आहे म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करता येऊ शकतं सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म्युले पाठ करा ठीक आहे फॉर्म्युले क्लिअर असतील हे तर सीई टीला पण याचा खूप फायदा होणार आहे ठीक आहे मग हे काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या आन्सर मला कळवा ऑल द बेस्ट